थोडा अदानी ग्रुपचा आपण अनालिसिस करणार आहोत आणि याच्यावरून खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चार्टवर ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, अराउंड नोव्हेंबर महिन्यामध्ये 2021 जस्ट आधी 2020 ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये 200 रुपये किंवा 200 रुपयेपेक्षा सुद्धा कमी प्राईस ज्या स्टॉकची होती, आता इकडे तुम्ही बघू शकता ही कंटिन्युअस प्राईस ड्रॉप झालेली होती किंवा या रेंजमध्ये हा स्टॉक परफॉर्म करत होता. पण सडनली हा स्टॉक 1550 इवन त्याच्यापेक्षाही जास्त वाढला. याचं काय कारण? 200 रुपयावरून डायरेक्ट 1650 रुपयापर्यंत. नॉट अ जोक. याच्यामध्ये काहीतरी कारण असू शकतं. हा स्टॉक तुम्ही अदानी ग्रुपचाच बघताय. याच्या पुढे जाऊन त्यांचा अजून एक स्टॉक मी तुम्हाला दाखवतोय, हा सुद्धा स्टॉक तुम्ही बघू शकता. हा स्टॉक आहे अदानी पोर्ट. याची रेंज तुम्ही ही बघू शकता, ही रेंज आहे जवळपास 400 रुपयाची. इवन तो त्याच्याही खूप जास्त खाली आला होता. सगळे स्टॉक यावेळी खाली आले होते, पण याला कन्सिडर न करता एक ॲव्हरेज प्राईस याची 300 ते 400 रुपये होती आणि डायरेक्ट आता त्याची प्राईस 875-900 रुपयापर्यंत पोहोचली आहे. याचं काय कारण? याच्या पुढे जाऊन अजून एक अदानी ग्रुपचा स्टॉक आहे, याचंही नाव आहे अदानी ग्रीन. याची प्राईस ऑलमोस्ट तुम्ही इकडे बघू शकता 100 रुपयाच्या खाली हा स्टॉक ट्रेड करत होता. नॉट अ जोक. तुम्ही बघू शकता 50 ते 100 रुपयाच्या दरम्यान ट्रेड करणारा हा स्टॉक सडनली 1350 रुपयापर्यंत जातो, 1300 क्रॉस करतो 2 ते 3 वेळा. याचं काय कारण? त्याचप्रमाणे आहे अदानी पॉवर. याचंही तुम्हाला रहस्य पाहायला मिळेल. हा स्टॉक 20 ते 30 रुपयामध्ये ट्रेड करत होता आणि डायरेक्ट तो 20 ते 30 रुपयावरून या रेंजवरून डायरेक्ट तो पोहोचला इकडे. 160 पेक्षाही जास्त याची प्राईस आपल्याला पाहायला मिळते. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या रेंजमध्ये सुद्धा बघितलं तर मॅक्सिमम हा 300 रुपयेपर्यंत पोहोचला होता, पण डायरेक्ट तिथून तो आता 1700 रुपयाच्या रेंजमध्ये आलाय. पण तिथूनही परत तो खाली आला, हे काय आहे प्रकरण, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. बेसिकली मी तुम्हाला एवढंच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की 5 पटीने 10-10 पटीने या स्टॉकची प्राईस वाढली आहे. कंटिन्युअसली अदानी ग्रुप ग्रो होतोय. असं काय वेगळेपण आहे? असं काही वेगळं त्यांनी काम केलेलं आहे ज्याच्यामुळे त्यांचा स्टॉक एवढ्या जास्त प्रमाणात वाढतोय? की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात हाईप निर्माण होत आहे? थोडंसं BSEच्या वेबसाईटवरून डेटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करू. अदानी एंटरप्राइजेसबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत आणि याच्यामधून सगळ्यात बेसिक गोष्ट आपण बघणार आहोत. त्यांचं डेट काय आहे, EPS काय आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही आहे. मला फक्त एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, प्रमोटर होल्डिंग याच्यामध्ये किती आहे. आता इकडे जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. प्रमोटर होल्डिंग काय आहे? प्रमोटर म्हणजे अदानी ग्रुपचे जे मालक आहेत त्यांचा किती टक्के वाटा या स्टॉकमध्ये आहे, या कंपनीमध्ये आहे, हे तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. 74.92% अदानी ग्रुप त्याला होल्ड करतो. अदानी ग्रुपच्या प्रमोटर्सचे शेअर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. उरलेले म्हणजेच याला आपण म्हणू शकतो जवळपास 75% शेअर्स प्रमोटरकडे आहेत. पब्लिककडे आहेत 25%. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये तर खूप मोठी तफावत नाही आहे, 25% तरी पब्लिककडे आहेत. पब्लिक म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लोक. असं जर तुमचं मत असेल तर तुम्हाला अजून काही आश्चर्यकारक गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता याचा शेअर होल्डिंग पॅटर्न जेन्युअनली कसा आहे हे थोडंसं आपण बघू. 25% जे आपल्याला दिसत होतं पब्लिककडे आहे, पण ते खरंच पब्लिककडे आहे 100% नाही. इकडे बघू शकता म्युच्युअल फंड, फक्त म्युच्युअल फंडकडे किती आहेत, 0.73%. पण ॲक्च्युली ही मोठी फिगर दिसते, 20.51% ही आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर FIIs. फॉरेनमधून जो काही पैसा आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट केला जातो, फॉरेन इन्व्हेस्टर जे आपल्याकडे इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांची गुंतवणूक 20.51%, म्हणजे 21% फक्त आणि फक्त यांच्याकडे आहे. आता जर 21% यांनी इन्व्हेस्ट केला असेल तर बाकी राहिले फक्त 5%. या 5% इतरही बरेच लोक आहेत. पण याच्यामध्ये पण तुम्हाला अजून काही गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 4.42% इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड लिमिटेड, क्रेस्टा फंड लिमिटेड अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट इकडे पाहायला मिळते. जर तुम्ही बघितलं ना, नॉर्मली मॅक्सिमम 1% to 1.5% तुमच्या आमच्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर याच्यामध्ये इन्व्हेस्टेड आहेत.
पण त्यामध्ये सुद्धा खूप जास्त गडबड आपल्याला पाहायला मिळते. 1.5% सुद्धा अनेक मोठमोठे इन्व्हेस्टर याच्यामध्ये आहेत, जे कॉमन इन्व्हेस्टर किंवा रिटेल इन्व्हेस्टर आपण त्यांना म्हणू शकत नाही. आता मला जास्त त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण एक बेसिक लेवलला आणि ब्रॉड लेवलला मी तुम्हाला हा अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय. फॉरेन इन्व्हेस्टर सो कॉल्ड जे कोणी आहेत त्यांच्या वेबसाईट सर्च करू शकता, ते कोण आहेत हे तुम्हाला समजेल. सिम्पली तुम्हाला एवढं सुद्धा समजून येईल की त्यांचा प्रॉपर डेटा नेटवरती अवेलेबल नाही. सोबतच त्यांच्या वेबसाईट तुम्ही बघू शकता, आत्ताच बनवलेत की काय किंवा कुठल्या बेसिक व्यक्तीनं बनवलेत, एवढ्या बेसिक वेबसाईट्स आहेत, प्रॉपर प्लॅटफॉर्म्स त्यांचे नाहीत. याच्या पुढं जाऊन अजून एक गोष्ट बघू शकता, या सगळ्या गोष्टी आपण मान्य केल्या की ते सगळ्या डाटा डिस्क्लोज करत नसतील किंवा काही सिक्युरिटी पर्पजसाठी त्यांना ते डिस्क्लोज सुद्धा करायचं नसेल, हे सुद्धा मी मान्य करतो. पण जर तुम्ही डीप लेवलला जाऊन बघितलात तर तुम्हाला कळेल त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे ती मॅक्सिमम 90% 99% पर्यंत इन्व्हेस्टमेंट फक्त या एका स्टॉकमध्ये किंवा अदानी ग्रुपमध्ये केली आहे. आता जर तुम्ही बघितलं तर वॉरन बफे काय सांगतात, डोंट पुट ऑल एग्ज इन वन बकेट. पण इकडे अपोजिट आहे, सगळे एग्स त्यांनी एकाच बकेटमध्ये ठेवलेत. याचं एकमेव कारण त्यांना इन्व्हेस्टच फक्त आणि फक्त एका ग्रुपमध्ये करायचं होतं. कमिंग बॅक टू द चार्ट, मला काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या होत्या ज्या की आता चार्टवर आल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतील. जेव्हा रिटेल इन्व्हेस्टरची गुंतवणूकच फक्त 1% असेल तर तो किती प्रमाणात स्टॉकवर राज्य गाजवू शकतो, किंवा मला सिम्पली भाषेत हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर तुमच्या आमच्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टरचा फक्त अधिकार 1% असेल तर तो 99% इन्व्हेस्टमेंटला मॅन्युपुलेट करू शकतो का. जर रिटेलर इन्व्हेस्टरची इन्व्हेस्टमेंट 50%, 40%, 30% असती तर मात्र याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आपण करू शकलो असतो. याच्या पुढे जाऊन तुम्ही अजून काही गोष्टी बघू शकता. म्युच्युअल फंड डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करत नाही किंवा निग्लिजिबल आहे. याचं एकमेव कारण त्यांनासुद्धा माहिती आहे अदानी ग्रुप काय होऊ शकतं याच्यामध्ये. मी डायरेक्टली नाही बोलू शकत, पण इकडे तुम्ही बघू शकता जसं काही ट्विट्स आले, कशा निगेटिव्ह गोष्टी आल्या, सडनली स्टॉक फॉल व्हायला सुरू झाला. इथे त्याची ओपनिंग झाली होती, ओपनिंग झाल्यानंतर स्टॉक सडनली खाली येत होता. जवळपास 1200 रुपयाच्या रेंजपर्यंत हा पोहोचला होता, अराउंड 1450 लेवलपासून 250 रुपयाचा फॉल याच्यामध्ये पाहायला मिळाला. हे सगळे होते रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल इन्व्हेस्टरला याच्यातून बाहेर काढलं गेलं आणि पुन्हा हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करू लागले. हा स्टॉक पुन्हा वर जाऊ लागला आणि एवढ्या मोठ्या लेवलला वर जाताना पाहून किंवा सिम्पली जे टेक्निकल अनालिसिस करतात त्यांना ही कॅन्डल दिसेल. या कॅन्डलला म्हटलं जातं हॅमर. आणि टेक्निकल अनालिसिस जे कोणी करतात, भले तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला असेल किंवा नसेल, तुम्हाला थोडंफार नॉलेज असेल, तर जेव्हा ही बुलिश कॅन्डल बनते हे कम्प्लिटली इंडिकेट करते इकडून बाईंग प्रेशर आहे. बायरचं प्रेशर वाढतं आहे, सेलर कमी आहे, याचा अर्थ प्रेशर वाढल्यामुळे प्राईस अजून वाढण्याची शक्यता आहे. इथून पुन्हा जर एक ग्रीन कॅन्डल बनली, पॉझिटिव्ह सेंटिमेंट इकडे जर पाहायला मिळाला तर स्टॉक अजून याला क्रॉस करून वर जाऊ शकतो. आता एवढी मोठी निगेटिव्ह न्यूज असतानासुद्धा हा स्टॉक वर का जातो, कारण याच्यावर रिटेल इन्व्हेस्टरचं राज्य चालत नाही, त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅन्युपुलेशन इकडे पाहायला मिळतं. अगदी याचप्रमाणे आपण अदानी एंटरप्राइजेस पाहिलं होतं, आता अदानी पॉवरसुद्धा तुम्ही पाहू शकता. हा सुद्धा जवळपास 140-141 रेंजमध्ये आला आहे 160 रुपयावरून. याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळू शकते. आता इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता हा स्टॉक ऑलरेडी खाली येत होता, पण इथून त्याने पुन्हा एक ग्रीन कॅन्डल बनवली, पुन्हा तो वर जातोय. अदानी ग्रीन याचं एकमेव कारण स्टॉक निगेटिव्ह सेंटिमेंट दाखवत होता, निगेटिव्ह न्यूज आली, निगेटिव्ह न्यूजमुळे हा स्टॉक अजून खूप जास्त फॉल होऊ शकला असता. अराउंड इझिली ही लेवल त्याने बघितली असती जर हा नॉर्मल स्टॉक असता तर. नॉर्मल इन द सेन्स मला हेच म्हणायचं आहे, जर 50-60% पब्लिक होल्डिंग असतं, रिटेल इन्व्हेस्टरची इन्व्हेस्टमेंट 30-40% याच्यामध्ये असती, म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट असती, तर ऑब्व्हियसली हा स्टॉक खाली आला असता, कारण तेवढी स्ट्रॉंग निगेटिव्ह न्यूज आत्ता मार्केटमध्ये आहे म्हणून. पुढचा सेम स्टॉक आहे अदानी पोर्ट्स, याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता स्टॉक इकडे ओपन झाला होता, इथून डायरेक्टली तो खाली आला होता. जवळपास ही लेवल त्याने गाठली होती 680 रुपयाची, 680 आला होता तो 900 रुपयावरून. किती मोठ्या प्रमाणात प्राईस डिक्रीज झाली होती इकडे तुम्ही बघू शकता. इकडे सगळ्या रिटेल इन्व्हेस्टरना यांनी बाहेर काढलं आणि इथे स्वतः पोझिशन त्यांनी बनवल्या,
आणि हा स्टॉक पुन्हा वर जातोय आणि ही कॅन्डल बघून जेव्हा पुढे एक ग्रीन कॅन्डल बनेल नवीन रिटेल इन्व्हेस्टरची रांग लागेल आणि ते इथून पुढे बाय करायला सुरुवात करतील. आता पुढे जाऊन तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल, आपण इथे बाय करायचं की सेल करायचं? ऑलरेडी पोझिशन होल्ड असेल तर या दोन्हीपैकी काही डिसिजन घ्यायचा का, किंवा जर आपल्याकडे काही नसेल तर नवीन पोझिशन बनवायची का? साध्या आणि सोप्या उदाहरणासहित मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे कुठल्याही प्रकारे टेक्निकल ॲनालिसिस काम करणार नाही. भलेही मी टेक्निकल ॲनालिसिस करतोय पण या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल मी स्पष्टपणे बोलू इच्छितो की इकडे कुठल्याही प्रकारे टेक्निकल ॲनालिसिस काम करणार नाही, कारण आपण टेक्निकल ॲनालिसिस कॅन्डल थ्रू करतो आणि या कॅन्डल आपल्याला सांगत असतात की मार्केटचे सेंटिमेंट काय आहे, रिटेल इन्व्हेस्टर काय विचार करत आहेत आणि ही पोझिशन अप ट्रेंडमध्ये जाऊ शकते की डाऊन ट्रेंडमध्ये. इकडे जर रिटेल इन्व्हेस्टरच नाही तर आपण सायकोलॉजी कोणाची ओळखणार? हा कम्प्लिटली स्टॉक मॅन्युप्युलेट केला जातोय असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. मी म्हणत नाही, तुम्ही तुमचं मत मांडू शकता आणि विचार करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये पोझिशन बनवायची असेल तर माझं मत असेल आता इन्व्हेस्ट न केलेलं कधीही चांगलं असेल, किंवा इथून पुढे सुद्धा अशा स्टॉकमध्ये रिस्क घेणं तुमच्या फायद्याचं नसेल. इफ यू आर डुईंग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट, इंट्राडे करत असाल, स्विंग करत असाल तर करू शकता, पण लॉंग टर्मसाठी जर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात तर खूप जास्त तुम्हाला विचार करावा लागेल. याच्यामध्ये जर तुम्हाला काही लेवल्स काढायचे असतील, ही सपोर्ट रेझिस्टन्स लेवल असेल, आता समजा हा रेझिस्टन्स झाला, हा सपोर्ट झाला, हा स्टॉक रेंजमध्ये गेला, ब्रेकआउट देऊन हा पुन्हा वर गेला, हा पुन्हा येतोय, फ्लॅग अँड पोल टाईप काहीतरी बनवतोय, आता हा इथून पुढे वर जाईल, हे कोणीही सांगू शकत नाही. कारण इकडे एका न्यूजमुळे हा सगळा फ्लॅग अँड पोल वगैरे हे सगळं ॲनालिसिस तुमचं वाया गेलेलं आहे, स्टॉक खाली आलेला आहे. पण या न्यूज किंवा टेक्निकल ॲनालिसिस या स्टॉकवर काम करेलच याची गॅरंटी नाही. जर तुम्ही याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहात तर ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून तुम्ही याला ट्रेल करू शकता, किंवा जर एक्झिट व्हायचं असेल तरीसुद्धा आता एक्झिट होऊ शकता आणि दुसरी पोझिशन दुसऱ्या स्टॉकमध्ये चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये बनवू शकता. पुढचा आणि शेवटचा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की हे सगळं कशासाठी चालू आहे. आता इंडियामध्ये सगळ्यात मोठा बिझनेसमॅन कोण हे ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि हेच ठरवण्यासाठी ही सगळी फाईट सुरू आहे. अजून एक मोठे इन्व्हेस्टर म्हणजेच रिलायन्स ग्रुप आणि अदानी ग्रुप यांच्यामध्ये काट्याची टक्कर सुरू आहे. आता इकडे जर तुम्ही बघितलं ना तर अराउंड 5 ते 10 पटीने यांचा बिझनेस वाढला आहे, म्हणजेच त्यांची वेल्थ वाढली आहे. अदानी ग्रुपसुद्धा भारतातील सगळ्यात मोठा बिझनेसमॅन बनू शकतो जर त्याने हेच स्पीड पुढेही कंटिन्यू ठेवलं तर. आणि याचमुळे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर अजून एक गोष्ट समजेल, रिलायन्स ग्रुपमध्ये सुद्धा मुवमेंट होताना दिसते. हा स्टॉक आता पुन्हा हायर हाय बनवण्याच्या तयारीत आहे, इथून पुढे हा स्टॉक पुन्हा वर जाऊ शकतो आणि ही लेवलसुद्धा ब्रेक करू शकतो. याचं एकमेव कारण यांनासुद्धा आपली पोझिशन पुढे मेंटेन ठेवायची आहे आणि भारतातील एशिया खंडातील रिचेस्ट व्यक्ती यांनासुद्धा बनायचं आहे. आणि याला सगळ्याला सपोर्ट कोणाचा आहे, कुठल्या सरकारचा आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मी बोलण्याची काहीच गरज नाही. मित्रो तुम्हीसुद्धा समजून घेऊ शकता, खूप चांगल्या प्रकारे यांना सपोर्ट आहे, इव्हन दोघांना पण आहे आणि त्याचमुळे बिझनेस खूप चांगले ग्रो पण होऊ शकतात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.